सर्वप्रथम अर्पित ने सांगितल्याप्रमाणे आज ज्यांची या लग्नासाठी खूपच हौस होती आणि ज्यांना हा दिवस आतुरतेने बघण्याची इच्छा होती ते माझे मम्मा पप्पा म्हणजेच माझे मामाकडील आजी आजोबा। माझा असा विश्वास आहे की ते माझ्यासमोर इथे आहेत म्हणून पप्पा तुम्ही कुठे पण आहेत बैनात, मम्मा तुम्ही कटे पण आहात तुमची शर्मिली तुम्हाला आज परत एकदा भेटायला आली। 50 हून जास्त वर्ष त्यांनी एकमेकांसोबत विवाहित जीवनाची काढलेली होती आणि 25 वर्ष मी स्वतःहून ती पाहिलेली होती म्हणून त्यांच्या नातेसंबंधातून मला समजलेला लग्नाचा अर्थ मी आज दादा आणि वेनिसाला सांगणार आहे। या ओळी भले कुठल्या चित्रपटातल्या असोत पण त्यांचा अर्थ मला मम्मा पप्पाने शिकवला। लग्न 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 म्हणजे नेमकं काय? जेवताना कोणाची तरी सोबत असणं म्हणजे लग्न। मुसळधार पावसामध्ये एकाच छत्रीमध्ये अर्धवट भिजणं अर्धवट कोरडं राहणं म्हणजे लग्न। दिवसभर कामाची धगधग झाल्यावर घरी गेल्यावर आपल्यासाठी कुणीतरी धार उघडणं म्हणजे लग्न। शब्दाशिवाय संवाद साधता येणं म्हणजे लग्न। शब्दांना संवादाचं बंधनच नसणं म्हणजे लग्न। दोन जणांनी एकत्र येऊन चार भिंतींना घर बनवणं म्हणजे लग्न। एखादा धडपडला तर दुसऱ्याने लगेच सावरणं म्हणजे लग्न। आरशातही दिसणार नाही असं लख आणि खरं प्रतिबिंब समोरच्याच्या डोळ्यात दिसणं म्हणजे लग्न। लग्न म्हणजे हक्क, लग्न म्हणजे हट्ट, लग्न म्हणजे समजून घेणं, लग्न म्हणजे विश्वास, लग्न म्हणजे अट्टहास, लग्न म्हणजे आपल्या आनंदात कुणीतरी हसणं, लग्न म्हणजे आपल्या दुःखात समोरच्याच्या डोळ्यात चटकन पाणी येणं, लग्न म्हणजे आपल्यातलं आपलेपण सापडणं, लग्न म्हणजे यापेक्षा खूप काही जास्त काही जे अजून माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना सापडलेलं नाहीये परंतु आज माझ्या दादाला आणि वेनिसाला ते सापडलेलं आहे। यांच्यासाठी जोरदार टाळ्या असू द्या। शेवटी दादा आणि वेनिसा मी एवढंच सांगेल की लग्न म्हणजे टिकवणं नाही, लग्न म्हणजे टिकवणं नाही तर लग्न म्हणजे बहरणं। थँक्यू। आय रिक्वेस्ट द ब्राइड अँड द ग्रूम टू रेज अ टोस्ट अँड आय ऑल्सो रेज अ टोस्ट टू यू। चिअर्स टू युअर वेडिंग लाईफ अँड चिअर्स टू एव्हरी वन। थँक्यू। तर सुंदर अशा शब्दात आपल्याला शर्मिलाने लग्न आणि त्यांच्या फॅमिली तिने जे लग्नाचं उदाहरण बघितलंय त्याचा अर्थ समजवला आणि असं रेअरली बघायला मिळतं, खूप कमी बघायला मिळतं। आणि ह्याच त्यांच्या नाना नानीच्या लग्नाचं एक चांगलंच उदाहरण घेऊन रेमसन आणि वेनिसा आपलं लग्नाचं आयुष्य पुढे पार पाडतील हे आपल्या शुभेच्छा आहेत।